माझे नाव भगवान सिंह अर्जुन गांगुर्डे, खरडा उपासना केंद्र, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। तर माझा एक अनुभव असा आहे, तर हे कोरोनाची जी परिस्थिती निर्माण झाली, मग त्याच्यात जर जेव्हा असं विचार यायचे की आता इथून पुढे काय परिस्थिती निर्माण होईल या कोरोनाच्या याच्या परिस्थितीमध्ये, तर एक फक्त बापूंनी सांगितलेला एक शब्द माझ्या लक्षात होता की बिंदास्तपणे जे कार्य करायचं आहे ते बिंदास्तपणे करायचं। तर कोरोनाच्या याच्यामध्ये आमच्या परिवारात आमची बहीण सरकारी हॉस्पिटलमध्ये आहे, तर तिचं रोजचं येणं जाणं चालू असायचं। घरात परिस्थिती, आई वडील, पत्नी, मुली, दोन मुली, बहीण, भाचा, भाची, असे आमच्या परिवारात आमचे सगळे एकत्र कुटुंब पद्धतीत आहेत। तर रोज येणं जाणं असायचं, दवाखान्यात जाणं येणं रोजचं बहिणीचं चालू असायचं। तर या वेळेला आजूबाजूचे किंवा गावातले मित्र पण म्हणायचे किंवा लोक शेजारी लोक पण म्हणायचे की यांच्या घरात कोणीतरी पॉझिटिव्ह येईल व असं। तर बापूंची कृपा अशी की आजपर्यंत आमच्या घरात एकही पेशंट कोणी म्हणजे पॉझिटिव्ह नाही झालं आणि कोणी आजारी पण पडलं नाही। या 3 वर्षामध्ये एकही आजारी नाही, 1 रुपयासुद्धा दवाखान्यात गेलो नाही, 1 रुपयासुद्धा कुठे लागलेला नाही। तर अशी असा खूप मोठा अनुभव आम्हाला आलेला आहे। त्याच्यानंतर माझ्याकडे एक बोलेरो गाडी आहे, सीटर किंवा आपले याची म्हणतो आपण प्रायव्हेट मध्ये ती गाडी आहे। जर ज्या असं कुठलाही पेशंट आलं की बोलवतात मग शेजारी पाजारी किंवा गावातले ग्रामीण भागातले लोक किंवा पण वेळ आली तशी बोलवायचे। तर साधारण एक पेशंट पॉझिटिव्ह पेशंट होतं, मी ते पेशंट इथून मालेगावला नेलं तरी पण मला काही प्रॉब्लेम आले नाही। तिथून पॉझिटिव्ह पेशंट मी परत घरी पण सोडलं, परत त्याच्यात पण कुठे मला पॉझिटिव्ह असं वाटलं नाही की सर्दी आली नाही, खोकला आला नाही, कुठला त्रास काहीच झालेला नाही। त्याच्यामध्ये मी गोळी कुठली गोळी घेतली नाही, कोणाचं म्हणजे कोणी काही सांगितलं हे घ्या ते घ्या हा प्रकार पण केला नाही। फक्त एकच होतं, बापूवर विश्वास होता की आपल्याला काहीच होणार नाही आणि आज पण काहीच झालेलं नाही आहे। श्रीराम।